विश्वासार्ह बातम्यांसाठी आपल्या हक्काचा कोकणसाद आता नव्या रंगात नव्या ढंगात तोही फक्त 5 रुपयात. वाट कसली बघताय? घरपोच अंकासाठी आजच संपर्क साधा 9404449994 आणि 8200847404. 18 दिवसांपासून एसटीचा संप सुरूच आहे. पगारवाढ देण्याचा निर्णय झाला असला तरी कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. वेंगुर्ला आगारातली काय स्थिती आहे याचा आढावा घेतला आमचे वेंगुर्ला करेस्पॉन्डंट दीपेश परब यांनी. शासनात विलिनीकरण झालं पाहिजे. शासनात विलिनीकरण झालं पाहिजे. शासनात विलिनीकरण झालं पाहिजे. कामगार एकजुटीचा येतो. कामगार एकजुटीचा येतो. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढीबाबत महत्त्वाचा निर्णय जाहीर केलेला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा जो आज संप चालू आहे त्याबाबत त्यांनी वेतनवाढी संदर्भात घोषणा करून एसटी कर्मचाऱ्यांचा जो संप आहे तो मिटवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आहेत. याबाबत त्यांनी महाराष्ट्र सरकार मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री असतील यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे तो प्रस्ताव ठेवलेला आहे. त्यांच्यानी त्या प्रस्तावाला मंजुरी दिलेली आहे. मात्र एकीकडे दुसरीकडे पाहिलं असता एसटी कर्मचाऱ्यांचा संप कालपासून आजही त्याच तीव्रपणे अजूनही सुरू आहे. त्यांचा एकच त्यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या ते म्हणतात विलिनीकरणासाठी त्यांच्या मागण्या आहेत. मुख्य मागणी त्यांची विलिनीकरणाची आहे आणि त्यांनी अजूनही तो संप जो आहे तो आपला चालू ठेवलेला आहे. मी आता हे वेंगुर्ल्या आगारामध्येही सिंधुदुर्ग जिल्ह्यात संपूर्ण प्रत्येक आगाराच्या ठिकाणी हा संप चालू आहे. त्याचप्रमाणे वेंगुर्ल्या आगारातही तेवढ्याच तीव्रप्रमाणे हा संप चालू आहे. आपल्यासोबत या एसटी कर्मचाऱ्यांचे काही प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत बातचीत करणार आहोत. काल परिवहन मंत्री अनिल परब यांनी वेतनवाढीचा निर्णय जाहीर केलेला आहे आणि त्यांनी संप मिटवण्याचा मिटणार असं प्रयत्न केला. त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना जे रुजू होणार नाहीत कामावर त्यांनाही कामावरून कमी करण्याचा जो इशारा होता तोही त्यांनी दिलेला आहे. काय सांगेल याबद्दल? मुळात आधी आमचा विलिनीकरणाचा लढा होता. पगारवाढ हा विषयच नव्हता. त्यामुळे आम्हाला या पगारवाढीशी कोणतंही देणं घेणं नाही. आणि मुळात म्हणजे आमचा संप जो होता तो सदा गुणरत्न सदावर्ते आणि गुजर यांच्या आंदोलनाला आम्ही पाठिंबा दिला आहे. सदाभाऊ आणि पडळकर या संदर्भात आमचा कोणताही विषय नव्हता. त्यामुळे त्यांच्याकडनं जोपर्यंत विलिनीकरणाच्या आदेशाचं जोपर्यंत पत्र येत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू राहील. पगारवाढी संदर्भात काल निर्णय परिवहन मंत्र्यांनी दिलेला आहे. या संदर्भात पगारवाढी ही तुटपंची पगारवाढ आहे. ही पगारवाढ अशी आहे की नवीन लागलेल्या माणसांना 5,000 रुपये, 10 वर्षाच्या नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांना 4,000 रुपये आणि ज्यांची 20 ते 22 वर्षाच्या पुढे गेली यांना 2,500 रुपये. म्हणजे त्याने काय 25 वर्ष घाम घालायचं काहीच मोबदला त्यांना नाही. त्यामुळे आमचा काय या पगारवाढीला समर्थन नाही. आम्ही त्याचा विरोध करतो. त्याचप्रमाणे जो आहे तो कारवाई होईल. जे कर्मचारी रुजू होणार नाही त्यांच्यावर कारवाई होणार असंही त्यांनी सांगितलेलं आहे. याबाबत काय सांगाल? अशी तरी कारवाई कायमच आमच्यावर होते. आमच्याकडे अधिकाऱ्याकडनं जबरदस्त जुलम होतात. वर्षानुवर्ष कारवाई होते. त्याला आम्ही सामोरे जात आहो. याही कारवाईला सगळे कर्मचारी एकजुटीने सामोरे जातील. आता किती कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत वेंगुर्ला आगारामध्ये? वेंगुर्ला आगारात सर्व 100% कर्मचारी सहभागी आहेत. ज्यांची 1 किंवा 2 महिने सेवासमाप्तीवर आलेली आहे, निवृत्तीवर आले असे 1-2 कर्मचारी कामावर आहेत. त्यांनी वेंगुर्ला डेपोची काही वाहतूक चालू आहे. 1 किंवा 2 महिने सेवासमाप्तीवर आलेली आहे, निवृत्तीवर आले असे 1-2 कर्मचारी कामावर आहेत. त्यांनी वेंगुर्ला डेपोची काही वाहतूक चालू होणार नाही. ते गाडी चालवणाऱ्या मधले नाही आहे. ड्रायव्हर कंडक्टर असा कोणीही नसल्यामुळे गाड्या हे 100% बंदच राहणार वेंगुर्ल्यात. आतापर्यंत कोणावर कारवाई झालेली आहे का या संपानंतर? नाही, ते कारवाईचे जे कनिष्ठ वेतन श्रेणीचे लोक आहे रोजंदारी गटावर त्यांनी पोर्टावर लावलेले आहेत. 10 कर्मचाऱ्यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केलेली आहे आणि सेवा समाप्तीची केलेली आहे. आता तुमचा ठाम निर्णय काय आहे की आता किती सरकारने तुमचे काय मागणे आहे तुमच्या? नाही, आमचा विषय एकच आहे. जोपर्यंत विलिनीकरण नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही. निश्चितच जोपर्यंत विलिनीकरण नाही तोपर्यंत संप मागे घेतला जाणार नाही असे अशी मागणी आज या इथे वेंगुर्ला आगारामध्ये सर्व एसटी कर्मचाऱ्यांनी लावून धरलेली आहे. आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आपण चित्र पाहिलं. काल संध्याकाळपासून सिंधुदुर्ग लाईव्ह संपूर्ण सिंधुदुर्गमध्ये प्रत्येक एसटी कर्मचाऱ्यांशी संवाद साधत आहे आणि सिंधुदुर्गातही हीच परिस्थिती आहे. जोपर्यंत विलिनीकरण नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही या मागणीवर हे एसटी कर्मचारी ठाम आहेत. आपल्यासोबत आता या ठिकाणी यांचा संप जो आहे तो असाच चालू राहणार आहे असंही त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन हर्षल सोबत दीपेश परब, वेंगुर्ला.
अपडेट आणि पहिल्या बातमीसाठी सबस्क्राइब करा कोकणचं नंबर वन महा चॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह, लाईक करा, शेअर करा आणि हो बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.